मी तेच सांगितलं, गिरीश महाजनच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत, पडळकरांच्या मनामध्ये अजितदादा आहेत, माझ्या मनामध्ये एकनाथ शिंदे आहेत, हे आमच्या सगळे मनामध्ये आहेत. त्या टायमाला मुख्यमंत्री कोण होईल त्यावर आम्ही आता कोणीही वाद घालणार नाहीत. मनात असणं आणि प्रत्यक्षतेनं हे निवडणुकीच्या नंतर ठरेल. म्हणून आता पक्ष सेलला जसं जातं तसा पक्ष हा आता सेलला चाललेला आहे. आता सेल जो जास्त बोली लागेल त्याच्याला त्याला तिकीट मिळेल. 8 दिवसात घोषणा होणार आहे, तिघांची असतील ते फक्त शिवसेनेचे? नाही, हे तिन्ही पक्षाचे, तिन्ही पक्षांचे जे काही प्राथमिक जे काही आपल्याला उमेदवार जाहीर करायचे आहेत त्यांची नावं हे वरिष्ठ म्हणजे शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी ओके केल्यानंतर डिक्लेअर केल्या जातील. किती नावं असतील त्याचा निकाल ते बैठक झाल्यानंतर लागेल. मुख्यमंत्री जर भाजपचे असतील तर ते देवेंद्र फडणवीसच असतील असं ठासून गिरीश महाजन म्हणाले. मी तेच सांगितलं, गिरीश महाजनच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत, पडळकरांच्या मनामध्ये अजितदादा आहेत, माझ्या मनामध्ये एकनाथ शिंदे आहेत, हे आमचे सगळे मनामध्ये आहेत. परंतु याचा निर्णय ते सर्वजण मिळून घेतील. त्या टायमाला मुख्यमंत्री कोण होईल त्यावर आम्ही आता कोणीही वाद घालणार नाहीत. मनात असणं आणि प्रत्यक्षतेनं हे निवडणुकीच्या नंतर ठरेल. रश्मी ठाकरे यांना कधीही राजकारणात इंटरेस्ट नसला नाही किंवा त्यांनी ते त्यांच्या पतीच्या सोबत असतात असं वर्षा गायकवाड म्हणाले आणि त्याच्यापूर्वी तुम्ही बोललेच होते मुख्यमंत्री. नाही, पतीसोबत असणं हे कधी चांगलंच, त्यांना सहकार्य करणं चांगलं. राजकारणात त्या कधी आल्या नाहीत किंवा त्यांनी कधी स्टेज शेअरिंग केलं नाही, ही आनंदाची गोष्ट आहे किंवा अभिमानाची गोष्ट आहे. पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करणं हे काही गैर नाही आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल आम्हाला सुद्धा आदर आहे आणि त्या आदराच्या भावनेतून कदाचित वर्षा गायकवाडाने ते वक्तव्य केलं असावं. ते रमेश बोरनाळे म्हणाले की 2019 ला उमेदवारी मला देण्याच्या आधी पैसे देऊन उमेदवार देणार होते. हे अनेक ठिकाणी घडलेलं आहे. आताची उबाटा गट आणि पूर्वीची शिवसेना, शिवसेना प्रमुखांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मातोश्रीवर बोलून तिकीट दिलं आणि निवडणुकीला मला मदतही केली आर्थिक सुद्धा, ते शिवसेना प्रमुख होते. म्हणून आजही आमच्या मनामध्ये हृदयामध्ये शिवसेना प्रमुखाचं जे स्थान आहे ते यत्किंचित ढळलेलं नाही. परंतु आता जर पाहिलं वैजापूरमधला उमेदवार जो येणार होता पक्षामध्ये आता येणार होता तो का थांबला त्याची मागची कारणं जर आता खोलात गेलं तर तुम्हाला लक्षात येईल. पैठणच्या एका साखर कारखानदाराला त्यांनी पक्षात का घेतलं, त्याच्याबद्दलचं काय डीलिंग झालं हे जर तुम्ही जर खोलात गेलं तर त्याची सुद्धा माहिती आपल्याला मिळू शकते. म्हणून आता पक्ष सेलला जसं जातं तसा पक्ष हा आता सेलला चाललेला आहे. आता सेल जो जास्त बोली लागेल त्याच्याला त्याला तिकीट मिळेल ही त्या पक्षाची भूमिका आहे. तुम्हाला की महिला मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तर शिवसेनेकडून रश्मी ठाकरे असतील अशा पद्धतीचा त्यांनी स्वतः वाच केलेला आहे, त्याबद्दलची काय प्रतिक्रिया? वर्षा गायकवाडांनी जे काही संकेत दिलेत किंवा त्यांनी जे काही रश्मी ठाकरेंचं किंवा सुप्रिया सुळेंचं नाव घेतलंय, कदाचित त्यांच्या मनामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री बनू नये किंवा नाना पटोलेबद्दल त्यांचं अंतर्गत जे काही वाद असतील त्याच्यातून त्यांनी केलेलं ते वक्तव्य असावं किंवा मग आपण खासदारकीची निवडणूक हे ठाकरेंच्या मेहरबानीमुळे आपण जिंकलेली आहे म्हणून त्यांना आपण बोनस म्हणून आपण त्यांचा मुख्यमंत्री करावा असं कदाचित त्यांच्या डोक्यात असेल. त्यांच्या पक्षाची जर ही भूमिका असेल तर त्यांनी तसं नाव डिक्लेअर करावं, आमची त्याला कोणतीही हरकत असण्याचं काही कारण नाही. तुम्ही उद्यापासून बैठका सुरू होणार आहे असं म्हटलेलं आहे, कोणत्या बैठकीचे नेते असतील आणि 8 दिवसात नावं घोषणा होतील म्हणजे किती नावं घोषणा होतील? उद्या बैठकीला म्हणजे सुरुवात होणार आहे. ही बैठक जी आहे अजितदादा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्यात पहिली बैठक होईल. या बैठकीनंतर जी कोर कमिटी आहे हा कोर कमिटी सर्व अहवाल या नेत्यांकडे सुपूर्द करेल. मग त्यात भाजप, सेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही कोर कमिटीचे नेते या नेत्यांकडे देतील आणि त्यानंतर जागा वाटपाचा सूत्रही ठरला जाईल. तुमच्या आमदारांनी सांगितलं होतं की राहुल गांधी यांची जीप छाटणाऱ्याला 15 लाख रुपये देईल, पण आता पुढे जाऊन अनिल बोंडे असं म्हणतायत की राहुल गांधी यांची जीप छाटू नये तर त्यांच्या जिभेला चटके दिले पाहिजे.
मग हा जो संताप आहे त्यांनी व्यक्त केलेला आहे, काही लोकांना हा अतिरेक सुद्धा वाटतोय, हे बोलू नये असं अनेकांचं मत आहे, माझंही मत होत. परंतु आपल्या देशातला एक नेता राहुल गांधी परदेशात जातो, गेल्या वेळेला सुद्धा परदेशात जाऊन भारताविरोधी स्टेटमेंट केलं, या वेळेला सुद्धा आरक्षणाच्या मुद्द्यावर परदेशात जाऊन आपल्या आरक्षण आम्ही संपू अशी घोषणा करतो. म्हणजे हे दर दर वेळेला परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी किंवा आपल्या देशावर एका प्रकारे स्वतःच ज्या पक्षाचे विरोधी पक्ष नेते आहेत ते जाऊन जर असं बोलत असेल तर ह्या भारतीयांच्या ना भावना ह्या दुखावल्या जातात. तुम्हाला हा देश आहे ना, इथं तुम्ही बोलू शकता ना, परदेशात जाऊन आपल्या देशाचे धिंडवडे का काढता? आपल्या पंतप्रधानाबद्दल काही बोलणे, देशाबद्दल काही बोलणे, हा जो विरोधाभास आहे याच्या छिडीमधून व्यक्त झालेली यांची वक्तव्य आहे. तर अनिल बोंडेंचा असो की संजय गायकवाडांचा असो, करू नये. हे जरी सत्य असलं तरी या जबाबदार नेत्याने असं बोलू नये हेही तेवढं सत्य आहे.